हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे पराठे, आलू पराठा। तर काय झालं, शिमला मिर्च होती ना आपण भरलेली, तर ते शिमला मिर्चचं थोडंसं सारण उरलं होतं, ते मी ठेवलं होतं आणि त्याच सारणापासून मी आता हे पराठे बनवणार आहे। तर तुम्ही हे पराठे आहेत ना, कोणत्या पण उरलेल्या भाजीपासून बनवू शकता, सुंदर लागतात। त्यासाठी मी आता इथे पीठ घेतलेलं आहे, आपलं कणिक घेतलेलं, कणिक मळण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून आपण मिक्स केलं आहे। मिक्स करून आता आपण ह्याला चांगलं जसं कणिक मळतो ना तसं मऊसर मळून घ्यायचं आहे, जास्त हे पण नाही, कडक पण नाही आणि जास्त मऊ पण नाही। तर आपण हे मळून घेतलेलं आहे, आता त्याच्यात आपण टाकणार आहोत थोडंसं तेल। तर खायचं तेल आपण टाकणार आहोत 2 चमचे, आणि हे तेल टाकून झालं की आपण त्याला पुन्हा छान मळून घेणार आहोत। ते छान असं एकदम मस्त मळून घ्यायचं आहे, जेवढं छान मळणार ना तेवढे छान तुमचे पराठे होणार, फुटणार नाहीत। तर अशा प्रकारे आपण हे मळून घेतलेलं आहे, एकदम मऊसर असं गोळा करून घेतलं आहे। आता गोळा आपण 15 मिनटासाठी असाच रेस्टवर ठेवणार आहोत, त्याला आपण झाकून ठेवूया। 15 मिनटानंतर आपण पराठे करायला घ्यायचे आहेत। आणि फ्रीजमध्ये जरा भाजी ठेवली ना की ती थोडी अशी मऊमऊशी होते, अगदी पातळ पातळशी अशी होते, तर मी थोडी गरम करून घेतली तरी अशी मऊच वाटते। तर हे मी एक ह्याचे गोळे करून घेतलेत चांगले असे कणिकचे, आणि नंतर आपण ह्याचे मस्त असे वाट्या बनवणार आहोत, आणि त्यामध्ये आपण ते उंडा भरून बनून हे टाकणार आहोत, सारण टाकायचे। तर हे सारण आपण मिक्स करून घ्यायचं आहे, ह्याच्यात सारण अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे आणि गोळा बंद करून घ्यायचं आहे। साईड साईडच्या पुढे थोडं थोडंसं दाबायचं आहे, नंतर कडा ते आपण हे करून घ्यायचे। तर आणि हलक्या हाताने हा पराठा हे करून घ्यायचं आहे, शेकून घ्यायचं आहे, लाटून शेकून घ्यायचं आहे। तर तवा चांगला माझा तापलेला आहे आणि हा असंच आपण शेकून घेणार आहोत। आणि जेव्हा आपण शेकतो ना पराठा, चांगला शेकून झाला की त्यावेळेस काय करायचं आहे, तवा असतो ना प्रत्येक वेळेस शेकून झाला, एक पराठा शेकून झाला की तवा परत आपण कपड्याने साफ करून घ्यायचा आहे। कारण काय असते, ते जे पीठ असते ना, आपण जास्तीचं पीठ घेतो ना पराठा करताना, तर ते पीठ आहे ना त्याला चिकटते आणि ते जळते, आणि जळून ते काळं लागते, आणि मग पराठ्यांना पण त्याला काळं काळं लागते। म्हणून आहे ना त्या प्रत्येक वेळेस तवा आपल्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे। तर हा चांगला आपला पराठा शेकून झालेला आहे, आणि यामध्ये मी आता तूप घेतलेलं आहे हे करून थोडं मेल्ट करून। तर हे तूप आपण टाकून सगळीकडून टाकून घेणार आहोत आणि चांगलं पराठा चांगला भाजून घ्यायचा आहे। ते सुंदर लागतात अगदी असे पराठे, इतके छान लागतात ना हे। आणि सेम जसं आपण जे शिमला मिर्चसाठी गेल्या आपल्या व्हिडिओमध्ये, शिमला मिर्चसाठी जे आपण सारण बनवलं हे बघा, तुम्ही बघू शकता तिथे काळं हे झालं आहे, तर ते काढून घ्यायचं आपण, साफ करून घ्यायचं आहे तो। तर शिमला मिरचीमध्ये जे सारण बनवलं तेच सारण आपण तसंच सारण बनवायचं आहे पराठ्यासाठी। तर हे बघा तुम्ही, हे मस्त असं पराठा आपला, हा पीठ जरा जास्त लावायचं म्हणजे ते फुटलेला भाग असतो ना तो चिटकत नाही आपल्या ह्याला लाटण्याला। तर चारही बाजूने असे कडा वगैरे एकदम छान लाटून घ्यायचे आहेत, कारण कडेच्या इथे जरा जाडसर राहिलं ना की छान नाही लागत ना ते, तर असं पातळचं असं लाटून घ्यायचं आहे बघा। आणि लाटून झाला की नंतर आपण हा तव्यावर टाकून परत पहिल्यासारखाच मगाशी जसा शेकला तसाच शेकून घेणार आहोत। तर पुन्हा आपण असे सगळे पराठे करून घ्यायचे आणि लगेच हे पराठे तयार होतात, खूप छान बनतात हे पराठे आणि इतके टेस्टी लागतात ना। पण कोथिंबीर बाबा जास्त वापरा, कारण कोथिंबीर वापरली ना खरंच खूप सुंदर टेस्ट येते याला। असे तुम्ही फ्लावरचे, कोबीची भाजी उरली तर ते करू शकता, असे वेगवेगळे पराठे करू शकता तुम्ही। पण हे आलू पराठे बनवायला तुम्ही तशा प्रकारचं सारण बनवून घ्या आणि असे पराठे बनवा, खूप छान बनतात। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा, आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास मला नक्की सबस्क्राईब करा,
आणि जर माझं काही चुकत असेल तर नक्की मला कमेंट करून तसं सांगा.